नमस्कार. कवी कट्ट्यामध्ये मी एम के धुमाळ. माझी एक कविता आहे आणि ती कविता मला गावाला गेल्यानंतर मला सुचली. आमच्या एका शेताच्या बांधावरून एक स्त्री जात होती आणि ती स्त्री तिच्या हातामध्ये एक बकरी होती आणि बकरीला दोन पिल्लं होतं आणि त्या दोरी उडत आणि डोक्यावर तिच्या मुळी होती आणि साहजिकच आहे की तिला त्या बकरीला थोडं थोडं ओढावं लागत होतं आणि पिल्लं पुढं पळायची तर कधी कधी मागवायची, त्यामुळं त्या शिळीची घुसमट होत होती आणि त्या माऊलीला बी कळत असेल त्या गोष्टी सगळ्या आणि त्याच्यामुळं तिच्याही तालातालानं तिलाही जावं लागत होतं. पाठीमागून येणारी माणसं ती पुढं निघून जात होती आणि कोणीतरी विचारायचं, अरे आज तुझे धनी कुठे आहे, तर ते म्हणे की एका कामासाठी बाहेरगावी गेलेली आहे. आणि मग मुलं घरी आहेत, ते एक छोटं मुलं आहे त्याला आमची ती दीदी सांभाळते म्हणे आणि काही रडलं बिडलं तर झोका देते. तर असे करत करत काही माणसं जात होती आणि ती घराकडे निघाली होती, संध्याकाळची वेळ होती. आणि ह्या ठिकाणी कसं आहे की माझं जाणं जे आहे की तिच्या बरोबरीनं थोडंसं पुढं मागं असल्यामुळं मी ह्या गोष्टीकडं जरा जास्तच गांभीर्यानं बघितलं आणि एका स्त्रीचं एका माऊलीमध्ये, माऊलीचं एका जननीमध्ये आणि त्यांच्या आईमध्ये काय भाव निर्माण होत असतील आणि ते मी त्याच्यामध्ये टिपलेले आहे. आणि मला सुचलं आणि जे माझ्या या सुचलेल्या शब्दांनी जे काही गुंफलेली गेलेली कविता आहे ती मला सांगावीशी वाटली, लिहावीशी वाटली, ती तुम्हाला सादर करतो. बिगी बिगीने चालावे दोन पाऊल पुढे, जीवाचा जीव माझा तू पिलो माझी वेडे, मागे वळून पाहता मला हरून जावे पुढे, तू माय वासराची आई हे माईचे कोडे. तसं जर पाहिलं तर घाई चाललेली असते आणि पिल्लू मागं असतं आणि त्यावेळेस ते आईला वाटत असतं की मागं राहिलं तर फार मागं राहील म्हणून ती मागं बघते आणि पुढं जर गेलं तर आती पुढं गेलं तर पुढं काय होईल, त्याला शान पण आहे का नाही, पण पुढं जावं हे मात्र फक्त आईच विचार करू शकते आपले पिल्लू मोठं व्हावं म्हणून. बाकी कोणीही या बाबतीतला विचार करणार नाही आणि म्हणून या जगतामध्ये आई जी आहे, आईची माया जी आहे, हिच्याबाबत तुम्ही कसलीच तुलना करू शकत नाही, हे एक मोठं कोडं आहे आणि मला हे शब्द सुचलेले आहे. डोक्यावरती मोळी दोन पिले जिला, डोक्यावरती मोळी दोन पिले जिला, तिची हातात दोरी गुटमळत पळत आईच्या पाठी मेमताना साध तिची नेरी, पाय वाटा ओढीचा रेटा जाणीव ती देण्यास ही लेकरवाळी, किती ते स्पर्श मुखांचे पाना फुटला आणि मजा घी आळीपाळी. आता मी ते बघत होतो आणि ज्यावेळेस काय व्हायचं की शिळीला वढलं जायचं आणि जेव्हा थोडीशी वढलेली दोरी ज्यावेळेस वाटायची त्यावेळेस आईला वाटायचं की ती पिल्लांसाठी, आईला म्हणजे त्या स्त्रीला, आणि ते पिल्लं जे आहे पाठीमागे घेऊन सडांना तोंड लावायची, एकन लावलं की थोडंसं दूध पिते नाही तर ती पुढं चालत चालत तिचं त्याचं तोंड सुटायचं आणि दुसऱ्या पिल्लाला ती मजा चाखायची, असं त्यांचं चालू होतं. एवढं सगळं हे सगळ्या गोष्टी चाललेल्या असताना त्या स्त्रीनं त्यांना अडवलं नाही पण ओढायचा रेटा चालू होता आणि तिला जाणीव होती की माझी शिळी जी आहे ती लिकुरवाळे. मग असं तिला त्या भावना ज्या आहेत, त्या भाव जे आहेत असे का निर्माण झाले असावेत आणि मग त्याच्यामध्ये काही काही गोष्टी मला कल्पनेनं सुचल्या त्या अशा. संध्याकाळची सांजवात धनी अजून असेल परगावात, संध्याकाळची सांजवात धनी अजून असेल परगावात, घरी दोन लेकरे गोठ्यात गाय आणि जीव वासरा. त्यांच्याकडे एक गाय पण आहे, त्या गायीसुद्धा लेकरवाळी आहे, तिलाही बी त्या ते मुळी तोडून ती ऊसाची मुळी आहे ना तर ती गायीला दे म्हणजे ते वासरालाही त्याच्यामुळं दूध मिळेल. या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या तिच्या डोक्यामध्ये असेल. झोळीत रडताना दिदी देईल झोका संस्कार वळणाचा, काळजीचे काळीज ममतेचा सागर देवा तारुण्य गाडा संसाराचा. आपल्या ह्या शेतकरी कुटुंबामध्ये दररोज चाललेलं असतं, डोक्यावरती मुळी वझे मग त्या पाठीमागे ते बकरं वासरं या सगळ्या गोष्टी असतात, पण त्याच्याही बरोबर की त्या शिळीनं जाणीव करून दिलेली की मला दोन पिल्लं आहे आणि तेही सुद्धा असे लुडबुड करत असतील आईभोवती आणि हिचा जीवसुद्धा ऊर भरून येत असेल, काहीतरी तिच्या मनामध्ये चाललेली भावना असेल आणि म्हणून ती त्या कदाचित त्या शिळीच्या कलकलनं चालली असावी. गरबिंडोहाळे मी होणार आई क्षण आनंदाचे,
गर्भिण डोहाळे, मी होणार आई क्षण आनंदाचे, वंश वाढतो ती जागा काही दिवस स्वर्गाचे. मृत्यूनंतर कुणी पाहिला, जन्मानंतर कोणास दान, देवाचे वास्तव्य बांधतो मंदिर, या मंदिराचे अमर ठिकाण. आता तुम्ही चांगलं जर बघितलं ना, तर आई होण्याचा जो आनंद असतो तो फक्त आईलाच कळतो, तो इतरांना कळू शकत नाही. आणि ज्यावेळेस ते कळतं, तिला डोहाळे लागतात की माझ्या उदरामध्ये एक पिल्लू वाढते, आणि ते तिचं असणारं जे काही जे क्षण जे आनंदाचे असतात ही फक्त तीच सांगू शकते. आणि ह्यावेळेस ते लहान पिल्लू जे असतं ना ते वाढत असतं, हे काय असतं. आणि तसं जर पाहिलं तर मृत्यूनंतर स्वर्ग, म्हणजे मेल्यावर स्वर्ग दिसतात म्हणतात, कोणी पाहिले ते? खरंच कोणी पाहिलेलं नाही. आणि तसं जर म्हटलं, विचार केला, तर जन्मानंतरही कोणाला दान होईल का ते ती जागा? कधीच नाही. म्हणून अशी जागा जी आहे, म्हणजे मंदिरापेक्षा, देवाचं जसं मंदिर बांधतो तसं हे दान कोणाला मिळेल का? कधीच शक्य मिळणार नाही. आणि म्हणून ते अमर ठिकाण आहे, आणि ते आपल्या हृदयात आहे, असं ते आईचं ठिकाण आहे. तानवलेल्या आईला पाजारे पाणी, नको डोळ्यात पाणी. तानवलेल्या आईला पाजारे पाणी, नको डोळ्यात पाणी. असे शब्द असावे तिच्यासाठी, मुके असून कळावे मनी. तर हे जे काय आहे की कमी शब्दामध्ये जी जाणणारी ती म्हणजे आई असते. आणि मग तिच्यासाठी तुमचे शब्द कसे असावे? शब्द एक वेळ मुके असले ते चालतील, पण तिच्यामध्ये प्रेम द्यायला हवं, की जिच्यामध्ये कधीही डोळ्यात तिच्या पाणी येता कामा नये. अनेक भाषा अनेक शब्द, अनेक भाषा अनेक शब्द, तरी तिच्या प्रेमाला पडतात कमी. खरं आहे ते, की तुम्ही कोणत्याही भाषेत जा, कोणतेही शब्द वाचा, पण तिच्या प्रेमाला तोड नाही. आणि शब्दसुद्धा ह्या जगामध्ये अपुरे आहेत तिच्या प्रेमाला, तिच्या वासल्याला. तर जननी धरणी ममतेची, करुणेची वासल्याची धनी, आई मी तुझा ऋणी, मी तुझा ऋणी, मी तुझा ऋणी. आणि म्हणून अशा माझ्या ह्या भावना निर्माण झालेल्या त्या क्षणापुरतं, की जे छोट्याशा क्षणापुरतं मला जरी हे तिची ममता दिसली आणि तिचं व्याकुळता दिसली मुलांसाठी, ती तिचं तर असं माझ्या आईसाठी किंवा माझ्या आईचं काळीज कसं झालं असेल आणि मला कसं वाढवलं असेल, मी जर जाणलं तर खरंच मला वाटतं मी तिचं आयुष्यभर ऋणी, मी तिचा ऋणी. धन्यवाद.